भारताला स्वातंत्र्य मिळून आज आपण 72-70 वर्ष झाली होती. तसंच आपण या सातारा जिल्ह्यामध्ये राहत असताना आम्ही बघतोय की सातारा शहराच्या लगत असणारे काही जी झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्टीमध्ये आकाशवाणी ही झोपडपट्टी अशी आहे की ती माझगाव बार माळावरती वसलेली ही झोपडपट्टी गेल्या 30 ते 40 वर्ष झाले इथं लोक राहत आहेत. या इथं लोक वास्तव करत असताना इथं जी काही पूर्वी 100-200 घर राहायची परंतु आज तोच घराचा उभरा आहे तो साधारणपणे 1000 आसपास गेलेला आहे आणि तिथे लोकसंख्या साधारणपणे 5000 लोकवस्ती झालेली आहे. 5 ते 10 हजार असणाऱ्या या लोकवस्तीमध्ये तिथं कुठल्याही प्रकारची जी काही आपण म्हणतो भारतीय संविधानात दिलेल्या जे काही नागरी सुविधा आहेत त्या आपण म्हणतोय की या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत परंतु असे मूलभूत अधिकार दिलेले असताना सुद्धा आपण शहरालगत असणारे या 1000 लोकसंख्येला मात्र कुठल्याही प्रकारची नागरी सुविधा तिथे दिल्या जात नाहीत. आप शहरापासून फक्त हक्याच्या अंतरावर असणारी ही झोपडपट्टी ते शेजारी ग्रामपंचायत शाहूपुरी आहे परंतु या लोकांना जातीचे दाखले किंवा मुलांना शाळेत घातले तर कुठल्याही प्रकारचा दाखला मिळत नाही, जन्माचा दाखला मिळत नाही. हे सोडून या सोडून जे काही नागरी सुविधा आहेत त्याच्यामध्ये गटर समाज मंदिर हे सुद्धा त्या लोकांना मिळत नाही. आणि खऱ्या अर्थानं आज बघतो की आपण संपूर्ण भारत देश हा स्वच्छ भारत अभियान दाखल करतोय. जर झोपडपट्ट्या स्वच्छ झाली नाही त्या तर स्वच्छता ही होणार नाही. आज आमच्या या भगिनींना जिथं 10000 लोकवस्ती आहे तिथं जवळजवळ आमच्या 5000 महिला असतील या महिलांना तिथं मुबलक असे शौचालय नाही तसेच पुरुषांना शौचालय नाही अशा प्रकारचे शौचालय नाही, गटर नाही. पाहायला गेलं तर तिथं आपल्याला आमच्या इथं समाज मंदिर नाही त्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारचे बसून विचारविनिमय करू शकत नाही. तसंच रस्ते नसल्या अंतर्गत रस्ते नसल्यामुळं जर एखादा मृत्यूमुखी पडलं तर त्याची मयत नेणेसुद्धा अवघड होते. या तिथं मयत झाली तर इथून आम्हाला साधारणपणे इथं तिथल्या वस्तीला आमच्या वस्तीला साधारणपणे माऊलीकडे जाण्याकरता एक 8-5-7 किलोमीटर जावं लागते. या 5-7 किलोमीटरवरती आम्हाला खांद्यावरती द्यावं लागते परंतु शववाहिनी आम्हाला उपलब्ध होत नाही. अशा असंख्य अडचणी आम्हाला नागरिक म्हणून जगत आहोत असताना आहेत त्यामुळं कदाचित वाटतंय की आम्ही या देशाचं नागरिक आहे का नाही. आणि आम्ही सातारामधले मात्र लोक आम्हाला मतदानापुरतं वापरतात. आमदारकी आली की लोक आधारा देतात आमच्या, खासदारकी आली की दार देतात परंतु असं असताना कुठल्याही वेळेस फक्त निवडणुकीपुरता आणि मतापुरता आमचा वापर केला जातो आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला वेळ प्रसंगी आम्हाला जर येणाऱ्या काळामध्ये गटर, रस्ता, पाणी आणि शौचालय असं जर मुबलक आमच्या जी काही हक्काच्या सुविधा नागरी सुविधा आहेत त्या जर नाहीत मिळाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रिपब्लिकन गुरुपूरच्या माध्यमातून आम्ही माझगावकर माळा झोपडपट्टी या आमची बांधव आहेत, आमच्या भगिनी आहेत, तिथं काही आमचे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही जिल्हाभर तीव्र आंदोलन करू. येणाऱ्या काळामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये हा लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना आम्ही आज फक्त आंदोलन निदर्शनाचं केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये उपोषणासारखं तीव्र हत्यारसुद्धा आम्ही उपासणार आहे कारण जर आम्ही जगत असताना आमची एक पिढी तिथं बर्बाद होत आहे आणि एक पिढीला आम्ही साधा उतारा देऊ शकलो नाही, शौचालय देऊ शकलो नाही, गटर देऊ शकलो नाही तर येणारी पिढी आम्हाला जाब विचारण्यासाठी राहणार नाही की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. त्यासाठी आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी तिथं आमच्या 12 बलुतेदार सर्व आया बहिणी, 12 बलुतेदार सर्व आमचे नागरिक तिथं वास्तव करत आहेत आणि फक्त आमच्या जीवावरती त्या शहराचा कारभार चालतो. आम्ही जर तिथं कष्ट केलं नाहीत, आम्ही जर इथल्या शहराची स्वच्छता केली नाही तर शहराचा कारभार आणि शहरात जे काही अर्थवाहिनी आहे, स्वच्छतेचा विषय आहे तो सुद्धा ठप्प राहील. फक्त आम्हाला फक्त कामापुरतं वापरू नका, आम्ही जिथं राहतोय वास्तव करतोय तिथं आम्हाला आमच्या सुविधा द्या एवढी आमची कळकळी नाही. या शासनाकडे विनंती आहे, कलेक्टर मॅडमला आम्ही निवेदन देणार आहे. त्यानंतर आम्हाला सांगायचं म्हणजे प्रेस बांधवांना एक सांगायचं आहे की त्रिशंकू बाग म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तिथं कोट्यावधी रुपये खर्च जातात, फक्त नावं फक्त बिलं काढली जातात, गटर रस्ते म्हणून दाखवले जातात परंतु अक्षरशः आम्हाला अंतर्गत कुठल्याही प्रकारचं गटर नाही, अंतर्गत कुठल्याही प्रकारचं शौचालय नाही, ना पाईपलाईन नाही, तरीसुद्धा असल्या प्रकारे केलेलं आहे. तरी आम्ही माननीय जिल्हा परिषदेच्या शिओला विनंती करणार आहे की आतापर्यंत झालं ते आम्हाला माहीत नाही परंतु जो काही त्रिशंकूचा निधी येईल तो तरी किमान आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात जी काही तुम्ही सुविधा देत आहेत ते द्या. आणि पुन्हा आमची एक रास्त मागणार आहे की या जिल्हा प्रशासनानं, या जिल्हा अधिकाऱ्यांनी मॅडमनं त्वरित एक निर्णय घ्यावा की आम्हाला नगरपालिकेमध्ये तरी टाकावं किंवा शाहूपुरी ग्रामपंचायतमध्ये तरी आम्हाला वर्ग करावं आणि आम्हाला कुठलं तरी नागरिकत्व बहाल करून आम्हाला रहिवासी दाखवा.